नमस्कार, मी गणेश खामकर। आज मी तुम्हाला आमच्या धरणाला लागून म्हणजे ना मस्त पाण्याचा व्ह्यू असलेलं लोकेशनमध्ये धरणाला लागून आमची ही वाडी आहे। नारळ, आंबा, काजू आणि वेगवेगळे स्पायसेसचं लागवड झालेली आणि चांगली अशी छान मोठी झाडं असलेली आपली ही वाडी आहे। या सुंदर वाडीमध्ये आम्ही प्लॉटिंग करतो आहे। साधारण 5 गुंठे आणि 10 गुंठेचे प्लॉट्स आम्ही इथे डेव्हलपमेंट करणार आहोत। या प्लॉट्समध्ये खूप साऱ्या ॲम्युनिटीज आम्ही आपल्यासाठी देणार आहे। पूर्ण चिरेचं कंपाऊंड बाजूनी असेल, डांबरी रोड असेल, इंटरनल डांबरी रोड आपल्या प्लॉटमध्ये असणार आहे। चारी बाजूला चिरेचं कंपाऊंड, साधारण 4 फूटचं चिरेचं कंपाऊंड आणि त्याच्यावरती 2 फुटाचं सोलार फेन्सिंग असणार आहे। तिथे आतमध्ये संपूर्ण झाडं आता ऑलरेडी तुम्हाला मोठीच्या मोठी नारळाची आणि काही काजू, काही ठिकाणी आंब्याची झाडं तुम्हाला मिळणार आहे। आणि त्यामध्ये पुन्हा आम्ही अजून काही प्लांटेशन्स करतो आहे, म्हणजे केळी लागवड करतो आहे, स्पायसेसची लागवड करतो आहे, फुलझाडांच्या व्हरायटीजमध्ये फुलझाडांच्या आणि एकदम अमेझिंग दिसणाऱ्या फुलझाडांचा प्लांटेशन्स करतो आहे, नवीन नवीन फुलझाडांचा प्लांटेशन्स करतो आहे। आणि ह्यांना छानपैकी डेव्हलपमेंट आपण ह्या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण करणार आहोत। त्याच्यामध्ये सोलार लाईटिंग्स असणार आहेत, तुम्हाला नारळांच्या झाडांवरती भोवती संपूर्ण लाईटिंग्स असणार आहे। म्हणजे आम्ही टुरिझमसाठी, ॲक्च्युअल ॲग्रो टुरिझमसाठी आम्ही हा प्रोजेक्ट डेव्हलप करतो आहे। अगर या प्रोजेक्टमध्ये अगर तुम्हाला स्वतःचा 5 गुंठे किंवा 10 गुंठेचा प्लॉट पाहिजे असेल तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा। हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करून ही प्रॉपर्टी विकत घ्या। हां, या प्रॉपर्टीच्या एंडला म्हणजे हा असा संपूर्ण असा पट्टा आपला नारळा आणि एजा संपूर्ण असा पट्टा एंडपर्यंत जातो आणि एंडला आपला मोठ्याच्या मोठा असा धरणाचा व्ह्यू आपल्या या प्लॉटला आहे। या प्लॉटला टच आपलं धरण आहे, त्या साईडला आम्ही कुठलाही प्लॉट डेव्हलप नाही करत आहे, पण त्याच्या धरणाला लागून आम्ही ह्याला तिथे सिटिंग अरेंजमेंट करतो आहे, गार्डन डेव्हलपमेंट करतो आहे। अमेझिंग गार्डन आम्ही डेव्हलपमेंट करणार आहे, एक स्विमिंग पूल करणार आहे तिथे, कॉमन स्विमिंग पूल असणार आहे तिथे। आणि ह्याला धरणाच्या बाजूला भरपूर सारे फ्लावरचं प्लांटेशन्स करणार आहे, भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याला शोचे प्लांटेशन्स करणार आहे। म्हणजे तिथे जाऊन आपण निवांत आपला बसून धरणाचा आनंद घेऊ शकतो, ह्याला धरणामध्ये पूर्ण पाण्याचा आनंद घेऊ शकतो इथे। आणि आपण आपल्याला जेव्हा स्विमिंग करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल सेपरेट एक स्विमिंग पूल छानपैकी आपण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणार आहोत। या प्रोजेक्टमध्ये तुम्ही स्वतःचं तुमचं घर डेव्हलप करू शकता, बंगलो डेव्हलप करू शकता तुम्ही इथे। आणि जेव्हा तुम्ही इथे अवेलेबल नसणार आहे त्या टायमिंगला तुम्ही टुरिस्टसाठी पण रेंटिंगसाठी आपण हा प्रोजेक्टमधलं घर तुमचं किंवा प्लॉट तुम्ही रेंटनी देऊ शकता। अगर तुम्ही 5 गुंठे प्लॉट घेतला त्यामध्ये दोन एक कॉटेज पण दोन किंवा है ना दोन कॉटेज तुम्ही डेव्हलप करू शकता। अगर तुम्ही 10 गुंठेचे प्लॉट घेतले आहे 3 किंवा 4 कॉटेजेस तुम्ही त्या प्लॉटमध्ये पण डेव्हलप करू शकता। नुसतं टुरिझमसाठी पाहिजे असेल तरी तुम्ही हा प्लॉट विकत घेऊ शकता। तर अशा सुंदर लोकेशनमध्ये तुम्हाला अशा चांगल्या अमेझिंग व्ह्यूमध्ये आणि रेडी प्लांटेशन्स, एवढे मोठे मोठे प्लांटेशन्स असलेल्या लोकेशनमध्ये अगर तुम्हाला छोटंसं तुमचं 5 गुंठेचा जागा आणि घर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कॉल करा, ही प्रॉपर्टीला व्हिजिट करा, ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर विकत घ्या। खूप सुंदर असा हा आपला लोकेशन आहे। अगर आपण व्यवस्थित शांतपणे हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इकडे छानपैकी असे मोठे मोठे नारळाचे ऑलरेडी रेडी असलेले नारळाचे झाडं आहेत आपल्या इथे, ज्यामध्ये काही स्पायसेसची लागवड पण ऑलरेडी इथे झालेली आहे। पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे, मेन रत्नागिरी देवरुख हायवेपासून फक्त आतमध्ये 300 ते 350 मीटर आतमध्ये आहे। आपण या प्लॉटमध्ये संपूर्ण तुम्हाला 5 गुंठ्याला चिराचं कंपाऊंड करून देणार आहे। आतमध्ये इंटरनल डांबरी रोड करतो आहे आपण। हा प्लॉट पूर्ण ॲग्रो टुरिझमसाठी आपण डेव्हलपमेंट करतो आहे। ॲग्रो टुरिझमसाठी पण आपण हा रेंटनी देऊ शकता किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचा बंगलो किंवा घर, कोकणी घर बांधून राहायचं असेल आणि अशा नारळाच्या रेडीमेड वाडीमध्ये तुम्हाला राहण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा प्लॉट नक्की घ्या। एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी आपल्यासाठी करून डेव्हलप करून देतो आहे। या प्लॉटला आतमध्ये इंटरनल पण भरपूर अजून वेगवेगळे प्लांटेशन्स करून देणार आहे। आपल्या फुलझाडांचा प्लांटेशन्स आहेत, फळझाडांचे वेगवेगळे प्लांटेशन्स आहेत, अजून सुंदर असं डेव्हलपमेंट आपण करत आहे। ही जी साईड आहे आपली आता ज्या बघताय आपण, ही साईड आम्ही पूर्ण गार्डन डेव्हलप करतो आहे इथे, की ह्यांना तिथे एक स्विमिंग पूल असेल, गार्डन असेल, मस्त सिटिंग अरेंजमेंट असेल, ज्यातनं आपल्याला संपूर्ण या धरणाचा व्ह्यूचा आनंद घेता येईल इथे बसून। आणि मस्त असं पक्षी प्राण्यांचा आवाज घेत आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण इथे बसून याचा आनंद घेऊ शकतो असं हे डेव्हलपमेंट, या साईडला गार्डन डेव्हलपमेंट आम्ही धरणाला लागून करणार आहे। बाकी सगळे प्लॉट्स आपण डेव्हलप करतो, या प्लॉट्समध्ये आपण इथे ह्यांना राहू शकतो।
भविष्यात आपल्याला वाटलं समजा इथे काय अजून टुरिझम ॲक्टिव्हिटी करत असताना आपल्याला असं वाटलं की इथे बोटिंग पण करता येऊ शकणार आहे किंवा काही परमिशन्स आपण घेऊ शकलो तर इथे बोटिंग्स पण आपण करू शकतो, जे पॅन्डल बोट्स असतात छोटे छोटे बोट्स असतात अशा बोटिंग ॲक्टिव्हिटीज पण इथे आपण करू शकतो का की कायम पाणी असं या धरणाला आपल्या इथे। तर ह्यांना असं सुंदर लोकेशनमध्ये तुमचा प्लॉट नक्की घ्या, प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या। कसा वाटला तुम्हाला हा प्लॉट? खूप सुंदर प्लॉट आहे ना, या प्लॉटमध्ये नक्की तुम्ही व्हिजिट करा, ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या। या प्रोजेक्टची आणि या प्रॉपर्टीची किंमत अगर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करा, खूप रिझनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी तुम्हाला डेव्हलप करून व्यवस्थित देणार आहोत। तर तुम्ही मला पर्सनली कॉल करा, या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती घ्या आणि ह्यांना ही प्रॉपर्टी विकत घ्या। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझा कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा विसरू नका, नक्की लाईक व शेअर करा। धन्यवाद।